आवाज कर आम्ही उलटा पकडून करतो व्लॉगिंग। नमस्कार तुम्हाला सगळ्यांना, कसे आहात? फर्स्ट क्लास। माझं नाव शरद आहे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला। असं बॅकग्राऊंडमध्ये आवाज येत असेल तर बॅकग्राऊंडमध्ये आवाज करणारे मग कच्चप आम्ही उलटा पकडून करतो व्लॉगिंग। तर बाय द वे आम्ही आहोत, तर आम्ही आलो आहे बोईसरला। आज आहे, आज डेट 22 नोव्हेंबर। तर आज आमचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि आज आमच्या सासरे बुवांचा म्हणजे फादर इन लॉचा 60th वाढदिवस आहे। तर आम्ही उद्या सकाळी 60th सांगितलं आम्ही 60, तर साठी स्टार्ट झाली आय थिंक। सो आपण त्यांनाच विचारू बर्थडे बॉय, कारण बर्थडे बॉय सेलिब्रेशनचं आय प्रिपरेशन पण तेच करतात आणि डेकोरेशन पण तेच करतात। तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला विश केलं भरपूर ॲनिव्हर्सरीचं, थँक्यू सो मच। आणि हो, बऱ्याच जणांनी जेव्हा माझी तब्येत खराब होती तेव्हा पण बऱ्याच जणांनी कमेंट केली की काळजी घे, तुमच्या आशीर्वादामुळे आता मी बरा आहे, मस्त ठणठणीत आहे, काही प्रॉब्लेम नाही। आणि मी नेफ्रोलॉजिस्टकडे गेलो म्हणजे किडनी स्पेशलिस्ट आहे, त्यांनी पण मला सांगितलं तू काही पण खा बिंदास, तुला प्रोटीन पावडर खायची ती खा, चिकन खा, काही प्रॉब्लेम नाही, तुझा क्रिएटिन लेवल जास्त आहे, कारण की तो बॉडी मास जो आहे ना, माझा बॉडी मास तो खूप जास्त आहे, ज्यांचा बॉडी मास जास्त असतो त्यांचा क्रिएटिन लेवल थोडा जास्त असतो, तर काही एवढं टेन्शन घेण्याची गोष्ट नाही, जस्ट बॅक्टेरियल इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे प्रॉब्लेम्स आल्या। तर आता जास्त गोंगाट होणार आहे इकडे, कारण की जेव्हा हे असतात ना, हे ऐक ना, ऐक ऐक तू, हे डेकोरे हे कसं ना घातली कॅप, आज कोणाचा बर्थडे, ए कोणाचा बर्थडे, कोणाचा बर्थडे, आई माझं काय, अबू चिकी चिकी काय, चला अबू चिकी चिकी चिकी, आणि तर बाय द वे आता आम्ही चाललोय, आता आम्ही बाहेर चाललोय आणि आम्ही तुम्हाला आमच्या डेकोरेशन दाखवतो। हां, अरे कडी लावली आपल्या लवकर टाकलं, तर चला आता आम्ही तुम्हाला जरा डेकोरेशन पण दाखवतो थोडस। आणि हे आहे डेकोरेशन, दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना, कोणी केलं हे डेकोरेशन, आजोबांनीच केलं डेकोरेशन, बर्थडे बॉयनीच केलं, बर्थडे बॉयला विश केलं, मग कधी विश करणार, केक खाल्ल्यावरती केक खाल्ल्यावर विश करणार आहे। तर आता आय थिंक सो ताई आणि ऋतिका बाहेर गेली, मग कोणी पप्पा, नाही नाही बर्थडे बॉयने पण केलं, मी बहुत ना अर्ध डेकोरेशन त्यांनीच केलं, केक आणायला गेले आणि आपल्याला आईस्क्रीम पण आणायला गेले। तू कुठलं खाणार आहेस, आणि आज आम्ही, काल आम्ही ऑरेंज खाल्लं रात्री तर तिला सर्दी झाली, तर आज तिला मी देणार नाही ऑरेंज। हा, मला पप्पी दे, मग मला एक पप्पी दे लवकर, मग तुला दोन, अजून दोन दे, अजून दोन। चला आता जेव्हा सेलिब्रेशन स्टार्ट होईल तेव्हा मी ब्लॉगला परत सुरुवात करेन। फायनली आमचं जेवण झालं, सगळं झालं आणि आमचं सेलिब्रेशन चालू झालेलं आहे। आणि हा आहे कल्याणचे हिरो आणि ही आहे बोईसरचे हिरोईन। तर आता आमचं केक कटिंग, बोईसरचे हिरोईनचं एक मिनिट गोष्ट होता जरा मागे फिर, तो ऍक्च्युली आता तिला जस्ट गिफ्ट मिळालं, मला ताईने गिफ्ट दिलं, छान वाटतं ना, माझं शर्ट कसं वाटतंय ते पण सांग। तसं मी आजच मुली उद्घाटन करते आणि केलं, कशी वाटते बबली बंटी का बबली, तू गोली गोली का वाटते, मायेचं पाणी चढलंय हो का, हो का, हो ठीक आहे। चला आता आम्ही बाहेर सेलिब्रेशन करणार आहे, माझ्या मी किचनमध्ये शूट करणार, आता बाहेर जाऊ आणि सेलिब्रेशन बघा, बर्थडे बॉय सेलिब्रेट, अजून टाइम आहे आपला, कसं वाटतं तुमचा बर्थडे, कसं वाटतं तुम्हाला, बेस्ट वाटतं आणि काय, बेस्ट वाटतं, 60 कम्प्लीट झालं की 60 चालू झालं, कम्प्लीट कम्प्लीट झालं ना, कसं वाटतंय काहीतरी सांग बोला जरा, यांचा बर्थडे आहे माझा, तुम्ही काहीतरी, ऍक्च्युली मी बर्थडे सेलिब्रेट खूप लेट करतोय, संपायला आला दिवस, त्यांच्या गोळ्यांचा टाइम झाला, गोळ्या बिळ्या घेऊन आम्ही केक कट,
आणि स्पेशल पाहुणे पण आले एकदम लांबून आले लांबून आले कडे कपारीतून आलोय आम्ही तुमची धर्मपत्नी कुठे नटते आतमध्ये हो धर्मपत्नी या जरा लवकर हो हे कोण हे आतंकवादी ऐक ना हे आका बोईसर झोपला तू हे दे कुठे आता स्माइल स्माइल थोड़ा स्माइल हसा जरा हसा 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 जरा मिठाई बनवा बरवली कॅमेरा दिसली नाही पण तुम्हाला जेवायला आणि तुम्ही साईडला होणार का मग प्लेट काय नाव लिहिले डब्ल्यू डब्ल्यू नाही शरद अँड कृतिका मी चॉकलेट फेवरेट आता हा मी कट करू ना मला एकदम मी बसू एकदम चिकनी चुपडी बनवून काय करते अरे तू एवढी चिकनी चुपडी बनून काय करते जय सद्गुरु माझी नात कुठे आहे हा तुझी आठवण करतात सगळे नाही नाही तू याचा बदला घे आम्हाला पार्टी देऊन तू बदला घे याचा चला केक कट करूया अरे तुमची किती वर्ष झाली लग्नाला तुमच्या चार कसे कसं वाटतंय असं विचारा मी समजू शकतो तुम्हाला कसं वाटतंय आता मला कळतंय तुम्हाला कसं वाटतंय चल कट कट कर चल अरे माझ्या मध्ये आता बरं होतं खाणार काय वाजवा हॅपी तर परत एकदा नमस्कार तुम्हाला सगळ्यांना आणि हा नमस्कार कल्याणवर नाही सॉरी अंबराद्वारा करतो आम्ही परवा आलो काल रेस घेतला काही केलं नाही ब्लॉग कंटिन्यू करायचा होता पण मी म्हटलं आज करतो तर आज फ्रायडे आणि मी ॲक्च्युली ऑफिसचं काम चालू केलं आहे 12 शिफ्ट आहे माझी 12 to 9 तर त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे कल्याणला कारण की आम्ही पूर्ण फॅमिली चाललो आहे गावी तुम्हाला मी पहिले पण सांगितलं होतं की त्रिपुरा पौर्णिमा जेव्हा असते म्हणजे 26th आहे ओके सॉरी मी थोडा डेटमध्ये कन्फ्यूज झाला 26th आमच्या गावी त्रिपुरा पौर्णिमेचा सण साजरा केला होतो म्हणजे आमचं जे ग्रामदैवत आहे केसरा देव तर तो मंदिर जो आहे तो पूर्ण सजवला होतो आणि मी बरेच व्हिडिओ टाकलेत म्हणजे 2 वर्षापासून तर टाकतो हा 3rd year आहे तर आम्ही पूर्ण फॅमिली गावी जाणार तर फुल एक्साइटमेंट आहे आमची आणि आमचे कपडे कृतिकाने वॉशिंग मशीनला लावले सगळे धुवायचं तर आता पॅकिंग करू सगळे आणि रात्री आम्ही इकडं निघू
तर व्लॉगला सुरुवात मी बोईसरांना केली होती, तर अॅनिव्हर्सरीचा छोटासा व्लॉग होता, हॅपी बर्थडे आमच्या फादर इन लॉचा हॅपी बर्थडे होता, तो सेलिब्रेट केला आणि आम्ही फायनली मग इथे आलो. आणि ॲक्च्युली ना सकाळी खूप लवकर उठलं होतं, 5:44 ट्रेन होती बोईसर पनवेल, नाही सॉरी धालू पनवेल आहे ती, तर ती आम्ही अराऊंड 8:30-9:30 इकडे अराऊंड 8:30-9 o'clock इकडे आम्ही अंबरातला पोचतो. थोडा हेक्टिक ट्रॅव्हलिंग होतो पण काय ती ट्रेन सलग आहे ना, म्हणजे चेंज करायला लागतं एवढं काही हे वाटत नाही, पण तेव्हा पण गावची फील येत होती. आणि खरं सांगू तर मी ऑलमोस्ट 12-15 वर्षानंतर ट्रेननी ट्रॅव्हल करणार आहे गावी. या टाईमला मी दिवा सावंतवाडी पॅसेंजरची तिकीट काढली आहे. फक्त मी, कृतिका, माझी बहीण, तिचे हस्बंड रतन आणि आमचा बाबू आणि मम्मी पप्पा, काका काकी, निशान आणि एकता, ते मांडवीने येणार आहेत. तर ॲक्च्युली झालं काय, माझं थोडंसं सुट्टीचं मागे पुढे होतं, तर मी तिकीट थोडीशी लेट केली, त्यांनी पहिली गेली होती तर त्याच्यामुळे, पण येताना आम्ही सगळे एकत्र येणार आहे. तर या टायमाला पूर्ण फॅमिली चालली आणि ह्या टायमाला गावामध्ये बरेच जण येणार आहे, तर फुल धमाल येणार आहे. तर प्लीज स्टे ट्यून, छोटीशी कोकण सिरीज असणार आहे, मोठी नसणार आहे. जेवढे व्हिडिओ करता येतील तेवढे मी पूर्ण प्रयत्न करेन असं मी सारखं प्रॉमिस तुम्हाला देतो, पण करत काही नाही, ठीक आहे. आणि हो, तब्येत खूप चांगली, आता बरं आहे, मी ठणठणीत आहे, तर तुमचे आशीर्वाद असेच राहू दे आणि भेटू लवकर. ॲक्च्युली एक्साइटमेंटमुळे खूप जास्त आहे, मी अजून नाश्ता पण नाही केला आहे, लेट उठलो कारण की डोक्यात तेल टाकलं ना, तेल टाकलं ना की मला ना झोप एकदम डेंजरवाली येते. ॲक्च्युली लेट उठलो, 11 उठलो. चला मग लवकर भेटू नवीन ब्लॉग, तो पण मी आय थिंक सो आज रात्री स्टार्ट करेन, कारण की मला सकाळी सकाळी स्टार्ट नाही करता ना, कारण की सकाळची ट्रेन आहे. तर सुरुवात तर मी इकडनंच करीन आणि मग बाकी बघू, एंड गावी करू. चला ठीक आहे, बाय बाय.